असताना पाहायला मिळतात. आपल्या सोबत मनोज जरंगे पाटील आहेत. पाटील, काय सांगाल, प्रचंड मोठं प्रेम आणि लाखोंचा जनसमुदाय बीड मध्ये तुमच्या स्वागतासाठी रस्त्यावरती आलाय. नाही, सरकारला तेच म्हणणं होतं दादा आमचं की का रे बाबा, पिढ्याना पार हा मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय, आरक्षणासाठी लढतोय, तुम्ही द्या. मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहे, कुणबी आणि मराठा एक असलेला आता सिद्ध झालंय, तरी देत नाहीत. आमचे गुन्हे मागं घेऊ म्हणले, घेतले नाही. आम्ही तरी किती द्यायचं, आम्ही वेळोवेळी दिलंय सुद्धा, वेळोवेळी मागल तेवढा वेळ दिलाय सुद्धा. त्यांनी 3 महिने मागितले, आम्ही दिले. त्यांनी 40 दिवस मागितले, आम्ही दिले. त्यांनी 2 महिने मागितले, आम्ही आता डिसेंबर पर्यंत दिले. काय चुकलं आमचं? गोरगरिबांच्या लेकराच्या वेदना आहेत दादा, ह्या वेदना आहेत, हे काही देऊन येऊ शकत नाहीत. या वेदना आहेत गोरगरिबांच्या पोरांच्या, आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की द्या. तुम्ही गुन्हे मागं घेत नाहीत, नोटिसा देतात, त्याचे परिणाम उलटे झाले. फडणवीस साहेबाला विशेष करून TV9 माध्यमातून सांगतो, विनंतीपूर्वक तुम्ही नोटिसा दिल्या, पण ज्यांना दिल्या त्यांचं असं म्हणणं आहे की मी आद्यात नाही, मध्यात नाही, मला नोटीस कस काय, मला नोटीस कस काय, मग आता मी सगळ्यात पुढे होतो. आता म्हणजे ही भावना झाली, समजून घ्या. तुम्ही तोडगा काढा, निर्णयाच्या भूमिकेकडे या. तुम्ही पुन्हा त्या वाटेवर जाऊ नका. कोणत्या आंतरवालीला जे तुम्ही घडून आणलं, ते घडून आणण्याचा प्रयोग तुम्ही करू नका, कारण तुम्हाला आता जड जाईल. याच मराठ्याने तुम्हाला गादीवर बसवलंय. तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही त्याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करणार, त्याचं ऐकून त्याचे लाड करायला लागलात आणि मराठ्यावर गुन्हे दाखल करायला लागलात. मराठ्याला आरक्षण द्यायला तुम्ही तयार नाहीत. ही कोणची भूमिका आहे तुमची? तुम्हाला मराठा समाज पाहिजे मोठ्यासाठी संपवायचं ठरवलंय का तुम्ही? हे नाही चालणार. तिथं 7 किलोमीटर रो भरायला जागा नाही. आणखीनही मराठे येत आहेत, म्हणजे अर्थ आणखीनही समजून घ्या. तुम्ही नोटिसा देऊन घाबरवण्याचा प्रयत्न केला, मराठे घाबरत नाही. शहाणपणाच्या भूमिकेत या. हे तुमचेच लेकर आहेत, हे लोकांचे नाहीत. तुमचे जे 4 शब्द तुम्ही घेतले, ते 4 शब्द तुम्ही त्यामध्ये टाका. मराठे ऐकायला काही पण तयार आहेत, मात्र आता नाही. बीडची जी सभा आहे ती धडकी भरवणारी गर्दी दिसते पाटीलात. सरकारच्या काळजात धडकी भरवणारी ही गर्दी आहे. सरकारला या सभेनंतर निर्णय घ्यावा लागेल. मला वाटतं पुन्हा एकदा तेच शब्द वापरतो की TV9 माध्यमातून विनंती आहे, तुम्ही समजून घ्या, समजून घ्या. आमचा संयम ढळू देऊ नका, कारण मर्यादा आम्हाला पण आहे, आम्हाला पण आहे. त्याचं ऐकून तुम्ही जर आमच्यावर अन्याय कराल तर हे मात्र सोपं आहे. छगन भुजबळचं ऐकून आमच्यावर अन्याय कराल तर हे सोपं आहे आणि सरकारला अवघड जाईल, अशा स्वरूपाचे स्पष्ट इशारे जे आहेत ते मनोज जरंगे देत आहेत. पुन्हा एकदा बघू शकता की खचाखच बीडचे रस्ते भरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चारही बाजूने जर बघितलं तर प्रचंड मोठ्या संख्येनं लोक जमलेले आहेत. एक मॉब जो आहे तो एक उत्सुकता घेऊन, एक अपेक्षा घेऊन, एक वेदना घेऊन बीडच्या रस्त्यावरती उतरलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मनोज जरंगे यांच्याकडे जाऊयात. तुम्ही म्हणताय पाटील हा समाज वेदना घेऊन आलाय, पण समाजांच्या चेहऱ्यावर एक उत्साह दिसतोय, उत्सुकता दिसते, आपल्याला काहीतरी न्याय मिळेल अशी अपेक्षा चेहऱ्यावरती पाहायला मिळते. न्याय तर मिळणारच आहे दादा, आम्ही सुट्टे नाही देणार, पण काहीतरी प्रामाणिकपणा असतो ते दाखवायचा असतो, ते दाखवायला. आम्ही जमिनीवर आहेत, लोक आलेत म्हणून मस्तीत नाही येत. आम्ही आम्हाला वाटतं गोरगरिबांना न्याय मिळावा. मोगाशी आपण नव्हतात इकडं, 1.5 वर्षाचे लेकरं घेऊन महिला आणि माणसं उभा होत, हे सुद्धा सरकारला कळत नाही का? म्हातारे माणसं सुद्धा 80-80 वर्षाचे म्हातारे, 60 वर्षाचे म्हातारे माणसं सुद्धा येऊन बसले, कळत नाही का बरं वेटीस धरायला लागली? ही जनता तुमची नाही का? अरे याच लोकांना तुम्हाला 106 आमदार निवडून दिले, याच मराठ्यांनी, आणि तुम्ही आज त्यांच्यावरच वरटंगडी करायला लागला. त्याचं ऐकून मग त्याला बांधा त्याच्या बंगल्या शेजारी तुम्ही बंगले घर आणि राहा त्याच जवळ गळ्यात हात टाकून. पहिला मराठा राहिला नाही, मी वेळोवेळी सांगतो त्यांना, मराठा बदलला. मराठा स्वतःच्या लेकरासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, कोणत्याही थराला. कारण आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही नोटिसा देऊन घाबरू नका. तुम्ही बोलल्याप्रमाणे गुन्हेही मागं घ्या, तुम्ही बोलल्याप्रमाणे आरक्षणही द्या. तुम्ही 4 शब्द घेतलेले, तुम्ही ते चार शब्द टाका आणि आरक्षणाचा एकदाचा निपटारा करा. कशाला वाढवताय? तुमचा जर वाटत असेल आम्ही बळाचा वापर करू, आंतरवाहिनीने केलं तसं करू, मग मात्र आमचा नाविलाज. तुम्हाला तुमचं लख लाभ ते जर स्वप्न बघत असलात तर काय होईल हे मी नाही सांगू शकत. मग तुमच्या आजच्या सभेकडे फक्त राज्य सरकारचं नाही तर केंद्र सरकारचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. तुम्ही निर्णय काय घेणार याच्याकडे सरकारचं लक्ष आहे आणि बहुतांशी मंत्रिमंडळ जे आहे ते आंतरवालीमध्ये असेल किंवा आजच्या बीडच्या सभेकडे लक्ष ठेवून आहे आणि तुम्हाला